लातूर शहरासह जिल्ह्यातील काही भागात आज सायंकाळनंतर मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली. शेतकरी वर्ग या पावसामुळे सुखावला तर अर्धा ते पाऊण तासांच्या पावसाने शहरातील अंबाजोगाई रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक तसंच इतरही काही भागातील रस्ते पाण्याखाली गेले. ऐन पावसाळ्यातही महानगरपालिकेची नालेसफाई झाली नाही याचाच हा पुरावा म्हणावा लागेल. भंडाऱ्याची उधळण म्हणजे आणखी महत्वाच्या बातम्या पाहूयात थोडक्यात. देशात 24 तासात 38,079 रुग्ण वाढलेत पण देशाचा रिकव्हरी रेटही वाढलाय. रिकव्हरी रेट आता 97.31% पोहोचलाय. सध्या देशात ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा आहे 4,24,025 इतका. 24 तासात 560 जणांचा मृत्यू झालाय. नागपुरात दुसऱ्या लाटेत एप्रिल मे मधला मृत्यू दर पाहून सगळेच हादरले होते पण सुधारित आकडेवारी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर नागपुरातल्या मृतांची संख्या 1076 वाढली आहे. बाधितांची संख्या 15,315 वाढली आहे. अचानक आकडेवारीतले हे बदल म्हणजे लपवलेली आकडेवारी आता रेकॉर्डवर आल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान नागपुरात 9 जुलैनंतर काल पहिल्यांदाच फक्त 5 रुग्ण आढळले. उल्हासनगर महापालिकेच्या कोविड हॉस्पिटलची चर्चा होतीये. साहित्यांच्या अव्वाच्या सव्वा दर लावण्यात आल्याचं उघड झालंय. एका चादरीसाठी 600 रुपये तर एका उशीचा दर तब्बल 900 रुपये लावण्यात आलाय. या सगळ्याबाबत सभागृहात आवाज उठवण्याचा इशारा शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक धनंजय बोडारे यांनी दिलाय. यानंतर उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजा दयानिधी यांनी हे दर रिवाईज करण्याचं आश्वासन दिलंय. वसई विरारमध्ये सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांची पालिका मोफत चाचणी करते पण या पथकाला नागरिक उडवाउडवीची उत्तरं देत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पालिका प्रयत्न करत आहे पण नागरिक या उद्देशाला त्याला हरताळ फासताना पाहायला मिळत आहेत. बोगस लसीकरणाला बळी पडलेल्या 2,000 नागरिकांना पालिका प्रशासन कोविड प्रतिबंधक लस देणार आहे. त्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येते अशी माहिती मुंबई पालिकेच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. बोगस लसीकरणाद्वारे मुंबईकरांची फसवणूक होऊ नये म्हणून पालिकेनं सकारात्मक पाऊल उचलायला सुरुवात केली आहे. लसीकरणामुळे मृत्यूदरात घट झाल्याचा निष्कर्ष ICMRनं काढलाय. लसीकरणानंतरही कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकारामुळे संसर्गाचं प्रमाण अधिक असलं तरी त्यातील केवळ 9.8% लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ ओढावली. शिवाय मृत्यूचा दर केवळ 0.4% होता. याचा अर्थ लस उपयोगी ठरत असल्याचं सिद्ध झालंय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे